नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहायक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे कला महाविद्यालय गणेशपूर भंडारा। आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 2 मधील पाणी पुरवठा या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर पाणी हे शेतीचे जीवन रक्त आहे। मानवी शरीरात रक्ताला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व शेती व्यवसायात पाणी पुरवठ्याला आहे। म्हणूनच पाणी पुरवठ्याच्या सोयींना शेतीच्या रक्तवाहिन्या असे म्हटले जाते। भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे भारतात पाणी पुरवठ्याच्या सोयींना विशेष महत्त्व आहे। पावसाची अनिश्चितता व अनियमितता यामुळे भारतीय शेतीला मान्सूनचा जुगार म्हटले जाते। म्हणूनच भारताच्या बाबतीत पाण्याचे महत्त्व वॉटर इज मोर प्रेसियस दॅन गोल्ड या शब्दात व्यक्त केले जाते। डॉक्टर व्हायलकर यांनी तर असे म्हटले आहे की शेती करण्याच्या विविध संसाधनापैकी भारतीय शेतकऱ्याला खत आणि पाणी पर्याप्त प्रमाणात मिळाल्यास तो वाळवंटाचे देखील नंदनवन करू शकतो। तर त्यानंतर आपण पाहणार आहोत पाणी पुरवठ्याचे महत्त्व किंवा आवश्यकता। तर भारतीय शेतीला पाणी पुरवठ्याच्या सोयीची आवश्यकता का आहे किंवा भारतीय शेतीच्या दृष्टीने पाणी पुरवठ्याच्या सोयीचे काय महत्त्व आहे ते आपण ह्या मुद्द्यांच्या आधारे इथं स्पष्ट करूया। त्यातील पहिला मुद्दा आहे पावसाचा अनियमितपणा। तर अनियमितपणा हे भारतीय पर्जन्याचे एक विशेष वैशिष्ट्य आहे। कधी इतका जास्त पाऊस पडतो की नद्या ओसंडून वाहू लागतात, धरणे व पटबंधारे फुटतात आणि शेतातील पिके वाहून जातात। या उलट कधी इतका कमी पाऊस पडतो की पिके वाळून जातात व विहिरी कोरड्या पडतात। अशा प्रकारे भारतातील पर्जन्याच्या अनियमितपणामुळे भारतात कधी ओला दुष्काळ पडतो तर कधी सुका दुष्काळ पडतो। एका निष्कर्षानुसार भारतात प्रत्येक 5 वर्षात 2 वर्षे ही अतिवृष्टी, 2 वर्षे अनावृष्टी आणि 1 वर्ष हा समतोल वृष्टीचा पडतो। त्यामुळे भारतीय शेतीला नियमितपणे पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठ्याच्या सोयीची आवश्यकता आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे पावसाचे असमान वितरण। तर भारताच्या सर्व भागात पावसाचे प्रमाण एकसारखे नाही। आसाममधील चेरापुंजी येथे वर्षाला जवळपास 500 इंच पाऊस पडतो तर राजस्थानच्या मरुभूमीत 10 इंचपेक्षाही कमी पाऊस पडतो। अशा परिस्थितीत जेथे पावसाचे प्रमाण गरजेपेक्षा कमी आहे तेथे पाणी पुरवठ्याची सोय करणे आवश्यक आहे। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे पावसाचे अनियमित वितरण। तर भारतात जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्याच्या काळातच जवळपास 90% पाऊस पडतो आणि बाकीच्या 9 महिन्यात फक्त 10% पाऊस पडतो। त्यामुळे शरद ऋतूतील पिकांकरिता पाणी पुरवठ्याची सोय करणे ही आवश्यक असते। त्यानंतर चौथा मुद्दा आहे विशेष पिकाचे उत्पादन। तर तांदूळ, ऊस, जूट इत्यादी पिकांच्या उत्पादनाकरिता पर्याप्त व नियमित पाणी पुरवठ्याची आवश्यकता असते। भारताच्या काही भागात पडणारे पर्जन्य अपुरे व अनियमित असल्यामुळे त्या भागात अशी पिके घेण्याकरिता कृत्रिम पाणी पुरवठ्याच्या सोयीची आवश्यकता आहे। त्यानंतर पाचवा मुद्दा आहे वर्षातून अनेक पिके घेणे। तर वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज पूर्ण करण्याकरता शेतीमध्ये वर्षातून 2 किंवा 3 पिके घेणे आवश्यक आहे। त्यासाठी नियमित पाणी पुरवठ्याची सोय असणेही आवश्यक आहे। त्यानंतर सहावा मुद्दा आहे उत्पादकतेत वाढ। तर अमेरिका, रशिया, जापान इत्यादी राष्ट्राच्या तुलनेत भारतीय शेतीची उत्पादकता अत्यंत कमी आहे। त्यांची जी विविध कारणे आहेत त्यापैकी पाणी पुरवठ्याचा अभाव हे एक महत्त्वाचे कारण आहे। त्यानंतर सातवा मुद्दा आहे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ। तर सर नॉवेल्स यांच्या मतानुसार पाणी पुरवठ्याच्या सोयीमुळे जीवन अधिक सुरक्षित होते कारण पर्याप्त पाणी पुरवठ्यामुळे भूमीची उत्पादकता वाढून उत्पादनात वाढ होते। त्यामुळे भूमीची व त्यातून निघणाऱ्या पिकांची किंमत वाढते
परिणामतः शेतकऱ्यांचे उत्पन्नसुद्धा वाढते. त्यानंतरचा मुद्दा आहे सरकारी उत्पन्नात वाढ. तर सरकारने शेतकऱ्यांकरता पाणी पुरवठ्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्यास सरकारला कराच्या रूपाने अतिरिक्त उत्पन्न मिळेल, त्यामुळे सरकारी उत्पन्नात वाढ होईल, तसेच शेतकऱ्यांचेही उत्पन्न वाढेल. परिणामतः राष्ट्र संपन्न व समृद्ध होईल. त्यानंतरचा मुद्दा आहे विजेचा पुरवठा. तर पाणी पुरवठ्यासाठी बहुद्देशीय धरण योजना कार्यान्वित केल्यास त्यातून जलविद्युत निर्मिती करता येते. देशातील उद्योगांना वीज पुरवठा करून औद्योगिक उत्पादनात वाढ करता येते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे पुराचे नियंत्रण. तर भारतातील काही नद्यांचा प्रवाह बाराही महिने सुरू असतो. पावसाळ्यात जोराचा पाऊस आला की त्या नद्यांना पूर येतात व नदी काठावर असलेल्या शेतातील पिके वाहून जातात. म्हणून अशा नद्यावर पुराचे कालवे तयार करण्यात आले तर नदीकाठच्या शेतातील पिकांचे पुरापासून संरक्षण होईल व नद्यांचे अतिरिक्त पाणी कालव्याद्वारे पिकांना देता येईल. त्यानंतर आपण अभ्यासूया पाणी पुरवठ्याची साधने. तर भारतात पाणी पुरवठ्यासाठी प्रामुख्याने विहीर, कूपनलिका, तलाव, कालवे, उपसा पाणी पुरवठा इत्यादींचा उपयोग केला जातो. तर आपण क्रमवार यांची माहिती घेऊया. सर्वप्रथम आपण पाहूया विहीर. तर विहीर हे पाणी पुरवठ्याचे अत्यंत प्राचीन, स्वस्त व लोकप्रिय साधन आहे. जेथे जमीन भुसभुसीत असते व पाण्याची पातळी फारशी खोल नसते, तेथे विहीर खोदून शेतीला पाणी पुरवठा करणे सोयीचे जाते. तर विहिरीचे आपणास फायदे पण सांगता येईल. त्यातील पहिला फायदा म्हणजे भांडवली खर्च हा कमी येतो. कमी श्रमात विहीर तयार करता येते. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या विहीर हे परवडणारे साधन असते. तसेच विहीर खणण्याकरता यंत्राची व तंत्राची आवश्यकता नसते. विहिरीच्या पाण्यात बरेच क्षार असतात, त्यामुळे जमिनीची उत्पादकतासुद्धा वाढते. त्यानंतर विहिरीच्या मर्यादासुद्धा आपणास सांगता येईल की पाणी पुरवठ्याची क्षमता अत्यंत मर्यादित असते. जर पाण्याची पातळी अत्यंत खोल असेल तर विहीर खोदण्याकरता बराच पैसा खर्च करावा लागतो. तसेच लहान शेतकऱ्यांना तो खर्चसुद्धा परवडत नाही. त्यानंतर उन्हाळ्यात कडक ऊन तापते, त्यामुळे विहिरी आटतात. तसेच काही विहिरीमध्ये पाणी अत्यंत खारट असते व त्यामुळे पिकांचेसुद्धा नुकसान होऊ शकते. त्यानंतर आपण पाहू कूपनलिका. तर कूपनलिका हा एक विहिरीचाच प्रकार आहे. ज्या ठिकाणी पाण्याची पातळी अधिक खोल असते त्या ठिकाणी साधी विहीर बांधणे परवडण्यासारखे नसते. म्हणून खोलवरचे पाणी काढण्यासाठी व विस्तृत क्षेत्राला पाणी पुरवठा करण्यासाठी कूपनलिकांचा उपयोग हा फायदेशीर ठरतो. तर कूपनलिकेचे फायदे आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येतील. जसे की विस्तृत क्षेत्राला पाणी पुरवठा करता येतो, अधिक खोलवरचे पाणी काढता येते, बाराही महिने पाणी पुरवठा करता येतो, मानव व पशूच्या श्रमाची बचत होते. आणि त्यानंतर म्हणता येईल की कूपनलिकेचा देखभाल व संचालन वेळसुद्धा हा कमी येतो. तर ह्या कूपनलिकेचे काही मर्यादाही सांगता येईल. जसे की याकरता जो आहे खर्च खूप येतो. त्यानंतर कूपनलिका जुनी झाली की वारंवार तिला स्वच्छ करावी लागते, त्याकरताही खर्च येतो. पहाडी आणि डोंगराळ भागात पाण्याची पातळी खूप खोल असते, तिथं कूपनलिका खणणे हे कठीण असते. त्यानंतर म्हणता येईल की कूपनलिका तयार करण्याकरता तांत्रिक व यांत्रिक मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि ग्रामीण भागात असे मार्गदर्शन मिळणे हे कठीण असते. त्यानंतर आपण पाहूया तलाव. तर तलावाच्या सहाय्याने शेतात पाणी पुरवठा करण्याची पद्धती भारतात प्राचीन काळापासून प्रचलित आहे. पहाडी भागात ज्या ठिकाणी विहिरी खोदणे किंवा कालवे काढणे अशक्य असते त्या ठिकाणी तलावाद्वारे पाणी पुरवठा करणे सोयीस्कर असते. अशा प्रकारचे तलाव नैसर्गिक किंवा कृत्रिम असतात. तर तलावाचे काही फायदे आपल्याला सांगता येईल. तलाव हे पाणी पुरवठ्याचे सर्वात स्वस्त साधन आहे. तसेच ते नैसर्गिक असल्यामुळे तलाव तयार करण्यासाठी खर्चसुद्धा कमी लागतो. तलावाच्या पाण्यात क्षार मिसळलेले असतात, त्यामुळे ते पाणी उत्पादन वाढवण्याकरता उपयुक्त असतात. तसेच बहुसंख्य तलाव गावाच्या संयुक्त मालकीचे असतात. गावातील सर्व लोक त्याचा संयुक्तपणे वापर करीत असल्यामुळे त्यांच्यात सहकार्याची भावना निर्माण होते. त्यानंतर तलावाच्या मर्यादेमध्ये आपल्याला सांगता येईल की नैसर्गिक तलाव हे सारख्याच प्रमाणात उपलब्ध नसतात. काही भागात ते जास्त तर काही भागात कमी असतात. तर ज्या भागात नैसर्गिक तलावाची संख्या कमी आहे तिथे पाणी पुरवठ्याचे इतर साधनांवर अवलंबून राहावे लागते. एखाद्या शेतकऱ्याला तलाव तयार करणे हे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यानंतर म्हणता येईल की पाऊस जर कमी पडला तर तलाव कोरडे पडतात.
त्यानंतर आपल्याला सांगता येईल की तलाव जर फुटला तर त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत असते. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की तलावात नेहमी गाळ घाण साचत राहते आणि ही घाण काढून तलाव स्वच्छ करण्याचा जो खर्च आहे तो खूप जास्त असतो. त्यानंतर आपण पाहूया कालवे. तर कालवे हे सध्याच्या काळात शेतीला पाणी पुरवठा करणारे महत्त्वपूर्ण साधन मानले जाते. भारतात एकूण ओलिताखाली असलेल्या जमिनीपैकी 40% जमिनीला कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो. तर मुख्यतः कालव्याचे तीन प्रकार आहेत. पहिलं म्हणजे स्थायी कालवे, दुसरा म्हणजे पुराचे कालवे आणि तिसरा म्हणजे धरणापासून काढलेले कालवे. तर या कालव्याचे काही फायदे आपल्याला सांगता येईल की पाणी पुरवठ्याचे हे सर्वात स्वस्त आणि विश्वसनीय असे साधन आहे. त्यानंतर म्हणता येईल की बहुतेक नद्यांना बारमाही पाणी असते, अशा नद्यापासून काढलेल्या कालव्यांनाही बारमाही पाणी असते, त्यामुळे हे पाणी शेतीकरिता केव्हाही वापरता येते. त्यानंतर सांगता येईल की नदीच्या पाण्यात अनेक रासायनिक द्रव्ये विरघळलेली असतात आणि हे पाणी कालव्याद्वारे शेतीला दिल्यास शेतीची उत्पादकतासुद्धा वाढते. त्यानंतर बारमाही पाणी असल्यामुळे वर्षातून एकापेक्षा जास्त पिके घेता येतात. त्यानंतर आपल्याला म्हणता येईल की यातून सरकारलासुद्धा उत्पन्न प्राप्त होते. त्यानंतर कालव्याच्या मर्यादेमध्ये सांगता येईल की कालवे तयार करण्यासाठी बराच प्रचंड खर्च करावा लागतो, त्यामुळे यात सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. त्यानंतर सांगता येईल की कालव्याचे पाणी मिळवण्याकरता सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर अवलंबून राहावे लागते आणि अधिकारी व कर्मचारी हे बेजबाबदार असतील तर कालव्याचा योग्य उपयोग होऊ शकणार नाही. त्यानंतर सांगता येईल की कालव्यापासून वाहणारे बरेचसे पाणी हे मध्येच झिरपून वाया जाते, त्यामुळे त्यांच्या देखरेखीचा खर्चसुद्धा जास्त येतो. त्यानंतर सांगता येईल की कालव्याचे पाणी जमिनीत सतत झिरपत असते, त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढून जमिनीत असलेले क्षार पृष्ठभागावर येतात, यातील काही क्षार पिकांकरता अपायकारकसुद्धा असतात. त्यानंतर सांगता येईल की ज्या भागात कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो त्या भागातील जमीन नेहमी पाण्याखाली राहत असल्यामुळे तेथे मलेरियासारख्या रोगांचासुद्धा प्रादुर्भाव होतो. त्यानंतर आपण माहिती पाहूया उपसा सिंचन. तर ज्या नद्यांच्या पाण्याचा प्रवाह 12 महिने सुरू असतो अशा नद्यावर डिझेल किंवा विद्युत पंप बसवून त्याद्वारे नदीकाठी असलेल्या शेतीला पाणी पुरवठा करण्यात येतो, त्यामुळे वर्षातून एकापेक्षा जास्त पिके घेता येतात. उपसा पाणी पुरवठ्याची योजना सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी उपसा पाणी पुरवठ्याची योजना सुरू करून शेतीला पाणी पुरवठा केला जात आहे. त्यानंतर आपण अभ्यासूया भारतातील बहुउद्देशीय प्रकल्प. तर नद्यांना धरणे बांधून प्रवाह अडविणे व तेथे निर्माण झालेल्या जलाशयातून शेतीला पाणी पुरवठा करणे या हेतूने सुरुवातीला पाटबंधारे प्रकल्प उभारण्यात आले, परंतु नंतर पाणी पुरवठ्याशिवाय विद्युत निर्मिती, जल वाहतूक, मत्स्यपालन, पूर नियंत्रण इत्यादी विविध कार्यासाठी त्याचा उपयोग करता यावा म्हणून भारतात बहुउद्देशीय प्रकल्पाची सुरुवात झाली. तर भारतात आतापर्यंत अनेक बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्यात आले, त्यापैकी प्रमुख जे बहुउद्देशीय प्रकल्प आहेत त्यांचा आपण इथं अभ्यास करू. त्यातील पहिलं आहे भाकरा नांगल प्रकल्प. तर हा सर्वात मोठा प्रकल्प असून 1948 तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये पंजाबमधील सतलज नदीवर भाकरा व नांगल असे दोन धरणे बांधण्यात आली असून या प्रकल्पाद्वारे हरियाणा, पंजाब व राजस्थानमधील सुमारे 14.5 लाख हेक्टर जमिनीला पाणी पुरवठा केला जातो. या प्रकल्पापासून गंगुवाल व कोटला असे दोन विद्युत निर्मिती केंद्र स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे 6 लाख किलोवॅट वीज निर्मितीसुद्धा केली जाते. त्यानंतरचा प्रकल्प आहे दामोदर घाटी प्रकल्प. तर ह्या प्रकल्पाअंतर्गत बिहारमधील तिलैया, कोनार, मायथान व पंचेट या ठिकाणी दामोदर नदी व तिच्या सहाय्यक नद्यावर बांध घालण्यात आले असून प्रत्येक बांधावर 104 मेगावॉट क्षमतेची विद्युत गृहे बांधण्यात आली आहेत. त्यानंतरचा प्रकल्प आहे हिराकुंड प्रकल्प. तर हा प्रकल्प ओडिशामधील संबलपूर येथे महानदीवर उभारण्यात आला असून ह्या धरणाची लांबी 4801 मीटर आहे. हे धरण जगातील सर्वात लांब धरण म्हणूनसुद्धा ओळखले जाते.
या धरणामुळे 810 कोटी घनमीटर पाणी अडवण्याची सोय असून 2.5 लक्ष हेक्टर जमिनीला पाणी पुरवठा केला जातो आणि 270 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. या धरणामुळे ओडिशा राज्याच्या समृद्धीमध्ये मोलाची भर पडली आहे. त्यानंतरचा प्रकल्प आहे तुंगभद्रा प्रकल्प. तर हा प्रकल्प म्हणजे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याचा संयुक्त उपक्रम असून तुंगभद्रा नदीवर 2441 मीटर लांब व 49.4 मीटर उंच धरण बांधण्यात आले आहे. या धरणामुळे आंध्र व कर्नाटक राज्यात सुमारे 5 लक्ष हेक्टर जमिनीला पाणी पुरवठा करता येईल, तसेच 9000 किलोवॅट वीज निर्माण करता येईल असे अनुमान आहे. त्यानंतरचा प्रकल्प आहे कोयना प्रकल्प. तर हा प्रकल्प महाराष्ट्रातील कोयना नदीवर उभारण्यात आला असून त्यामुळे जवळपासच्या प्रदेशात पाणी पुरवठा व वीज पुरवठ्याची फार मोठी सोय झाली आहे. महाराष्ट्रातील वीज निर्माण करणारा हा सर्वात मोठा प्रकल्प असून तेथे 60000 किलोवॅट वीज निर्माण करणारे 4 संच आहेत. यापैकी सुमारे 2 लक्ष किलोवॅट वीज मुंबई व पुण्याला पुरवण्यात येते, बाकीची वीज इतर भागाला देण्यात येते. त्यानंतरचं प्रकल्प आहे नागार्जुन प्रकल्प. तर हा प्रकल्प आंध्रातील कृष्णा नदीवर नंदीकोंडा येथे उभारण्यात आला असून या धरणामुळे 8.3 लक्ष हेक्टर जमिनीला पाणी पुरवठा होऊ शकेल असे अनुमान आहे. त्यानंतरचं प्रकल्प आहे कोसी प्रकल्प. तर हा प्रकल्प भारत सरकार आणि नेपाळ सरकार यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. नेपाळमधील हनुमाननगर येथे हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे बिहारमधील सुमारे 5 लक्ष हेक्टर जमिनीला पाणी पुरवठा होऊ शकेल, तसेच 20 मेगावॅट वीज उपलब्ध होऊ शकेल असे अनुमान आहे. त्यानंतरचा प्रकल्प आहे चंबळ प्रकल्प. तर हा प्रकल्प मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्य सरकारांच्या सहकार्याने उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे 4.98 लक्ष हेक्टर जमिनीला पाणी पुरवठा आणि 386 मेगावॅट वीज निर्माण होऊ शकेल असे अनुमान आहे. त्यानंतरचं प्रकल्प आहे गंडक प्रकल्प. तर हा प्रकल्प बिहारमधील वाल्मिकी नगर येथे गंडक नदीवर उभारण्यात आला आहे. या धरणाला पूर्व व पश्चिम असे दोन कालवे असून पूर्वेकडील कालव्यापासून बिहार उत्तर प्रदेश आणि नेपाळला लाभ मिळतो. त्यानंतरचा प्रकल्प आहे रिहांद प्रकल्प. तर हा प्रकल्प अमेरिकेच्या मदतीने पूर्ण करण्यात आला. उत्तर प्रदेशात रिहांद नदीवर 3,065 मीटर लांबीचे एक धरण बांधण्यात आले आहे. ह्या प्रकल्पाद्वारे 19 लक्ष हेक्टर जमिनीला पाणी पुरवठा केला जाऊ शकतो आणि वीज निर्मिती क्षमता ही 2.5 लक्ष मेगावॅट आहे. त्यानंतरचा प्रकल्प आहे बियास प्रकल्प. तर हा प्रकल्प बियास नदीवर उभारण्यात आला असून या प्रकल्पापासून पंजाब हरियाणा आणि राजस्थान या राज्यांना फायदा मिळतो. हा प्रकल्प मुख्यत्वे जमिनीला पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आला असून त्याची 17 लक्ष हेक्टर जमिनीला पाणी पुरवठा करण्याची क्षमता आहे. त्यानंतर शेवटचा प्रकल्प आहे मयुराक्षी प्रकल्प. हा प्रकल्प पश्चिम बंगाल सरकारचा असून मुख्यत्वे करून शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 2.5 लक्ष हेक्टर जमिनीला पाणी पुरवठा होतो. तर वरील सर्व प्रकल्पाशिवाय पश्चिम बंगालमधील फराक्का प्रकल्प, गुजरातमधील काकरापारा प्रकल्प, महाराष्ट्रातील गिरणा पूर्णा व जायकवाडी प्रकल्प, उत्तर प्रदेशातील रामगंगा प्रकल्प, मध्य प्रदेशातील नर्मदा सरोवर इत्यादी बहुउद्देशीय प्रकल्प हे भारतात आहेत. त्यानंतर आपण पाहूया पाणी पुरवठ्याचे फायदे. तर पाणी पुरवठ्याची सोय ही शेतीच्या दृष्टीने वरदान आहे. या सोयीमुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे अनेक फायदे होतात. तर त्या फायद्याचा इथं मुद्देसुद्धा आपण अभ्यास करू. त्यातील पहिला मुद्दा आहे उत्पादकतेत वाढ. तर अनेक संस्थांनी केलेल्या अभ्यासामध्ये असे दिसून आले की कोरडवाहू जमिनीपेक्षा ओलिताची सोय असलेल्या जमिनीची दर एकरी उत्पादकता जास्त असते. म्हणजेच पाण्याची जर सोय असेल तर उत्पादकतासुद्धाही वाढत असते.
त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे पिकाच्या गरजेनुसार पाणी। तर विविध प्रकल्पाच्या पिकांना वेगवेगळ्या वेळी कमी जास्त पाण्याची गरज असते। वरच्या पावसावर अवलंबून असलेल्या शेतीची ही गरज योग्य प्रकारे पूर्ण करता येत नाही, त्यामुळे विशिष्ट प्रदेशात विशिष्ट पिकांचीच लागवड करावी लागते। पाणी पुरवठ्याच्या सोयीमुळे विविध प्रकारच्या पिकांना योग्य वेळी व योग्य त्या प्रमाणात पाणी पुरवठ्याची खात्री असल्यामुळे पीक प्रकारात विविधता सुद्धा आणता येते। त्यानंतरचा मुद्दा आहे एकापेक्षा जास्त पिके। तर भारतात सन 2011-12 केवळ 46.9% जमिनीला पाणी पुरवठा उपलब्ध होता, म्हणजेच भारतातील 53.1% शेतजमीन वरच्या पावसावर अवलंबून आहे। भारतात पडणारा पाऊस सर्वत्र सारखा नसतो व तो जुलै ते सप्टेंबर ह्या 3 महिन्याच्या काळात केंद्रित असल्याने सामान्यतः एकच पीक घेता येते। म्हणून अशा परिस्थितीत पाणी पुरवठ्याची सोय उपलब्ध झाल्यास वर्षातून 2 किंवा 3 पिके घेणे हे सहज शक्य होते। त्यानंतरचा मुद्दा आहे नवीन उत्पादन तंत्राचा वापर। तर भारतीय शेतीमध्ये उपयोगात आणले जाणारे तंत्र बरेच जुनाट आहे आणि ह्या जुनाट तंत्रामुळे शेतीच्या उत्पादनात फारशी वाढ होण्याची अपेक्षासुद्धा करता येत नाही। उत्पादन वाढीसाठी शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर, पीक संरक्षणासाठी कीटकनाशकांची फवारणी आणि अधिक उत्पादन देणाऱ्या बियाण्याचा वापर यासारख्या उपायाचा अवलंब करणे आवश्यक ठरते। परंतु हे उपाय अंमलात आणणे तेव्हा शक्य होईल जेव्हा शेतीला पुरेशा पाणी पुरवठ्याची शाश्वती असेल। तर देशात पाणी पुरवठ्याच्या मोठ्या, मध्यम व लहान योजनांद्वारे पाणी पुरवठ्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे, त्यामुळे देशात नवीन उत्पादन तंत्राचा अवलंब करणे शक्य होत आहे। भारताच्या काही भागात हरित क्रांती घडून आली आहे, त्याचे श्रेय पाणी पुरवठ्याच्या सोयीलाच देता येईल। त्यानंतरचा मुद्दा आहे शेतीचे व्यापारीकरण। तर भारतात अजूनही शेती एक उदरनिर्वाहाचे साधन म्हणून केले जाते। उदरनिर्वाहापर शेती हे अर्थव्यवस्थेच्या मागासलेपणाचे लक्षण समजले जाते। वास्तविकता इतर व्यवसायाप्रमाणे शेती देखील नफ्यासाठी म्हणजे व्यापारी तत्वानुसार कराव्यास पाहिजे। अर्थात त्यासाठी शेतीच्या उत्पादन तंत्रात सुधारणा झाल्याशिवाय हे शक्य होणार नाही। पाणी पुरवठ्याच्या सोयीमुळे उत्पादन तंत्रात सुधारणा करता येते। त्यानंतरचा मुद्दा आहे पुराचे नियंत्रण। तर भारतात पडणारा पाऊस हा अनिश्चित व अनियमित स्वरूपाचा असतो, कधी कमी तर कधी जास्त पाऊस पडतो। पाऊस जास्त झाला की नदीला पूर येतो, त्यामुळे आसपासच्या प्रदेशात पुराचे पाणी पसरून जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान होते। जर हे पुराचे पाणी कालव्याद्वारे वाहून नेता आले किंवा साठवून शेतीला देता आले तर होणारे संभाव्य नुकसानसुद्धा टाळता येईल। त्यानंतरचा मुद्दा आहे वीज निर्मिती। तर पाणी पुरवठा प्रकल्पाचा उपयोग वीज निर्मितीकरता करता येतो। सामान्यपणे वीज निर्मितीसाठी कोळसा आणि पाणी याचा वापर केला जातो। भूगर्भातील कोळशाचे साठे मर्यादित आहेत, त्यात वाढ करता येत नाही। म्हणून पाण्याच्या साहाय्याने वीज निर्मिती केल्यास कोळशाची बचत होऊ शकेल। त्यानंतरचा मुद्दा आहे रोजगार निर्मिती। तर पाणी पुरवठ्याच्या सोयीमुळे शेतीमधून वर्षातून एकापेक्षा जास्त पिके घेता येतात, त्यामुळे शेतीमध्ये 12 रोजगार उपलब्ध होऊन सुप्त बेरोजगारांची संख्याही कमी करता येते। त्यानंतरचा मुद्दा आहे जलवाहतूक। तर जलवाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतूक समजली जाते, कारण रस्ते वाहतूक किंवा रेल्वे वाहतुकीमध्ये मार्ग तयार करण्याकरता जो प्रचंड खर्च करावा लागतो तो जल वाहतुकीमध्ये करावा लागत नाही। म्हणूनच आपल्या पंचवार्षिक योजनामध्ये नदी खोरे योजने विकासाअंतर्गत जल वाहतुकीच्या शक्यतेचा जास्त विचार करण्यात आलेला आहे। त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे मत्स्यपालन। तर पाणी पुरवठ्याच्या योजनेमुळे जागोजागी जे पाण्याचे साठे तयार होतात त्यात मत्स्यपालन व्यवसाय वाढवणे शक्य आहे। वाढत्या लोकसंख्येची, अन्नाची व रोजगाराची गरज पूर्ण करण्यासाठी ह्या व्यवसायाला उत्तेजन देणेसुद्धा आवश्यक आहे। त्यानंतर आपण पाहूया पाणी पुरवठ्याच्या समस्या किंवा तोटे। तर पाणी पुरवठ्यामुळे अनेक प्रकारचे फायदे होत असले तरी हे फायदे सहज व अपेक्षेप्रमाणे मिळतीलच असे नाही। हे फायदे प्राप्त करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि अनेक प्रकारचे नुकसान होते। त्यातील काही प्रमुख समस्या व तोटे जे आहेत त्यांचा आपण इथं अभ्यास करणार आहोत। त्यातील पहिला मुद्दा आहे प्रचंड गुंतवणूक।
तर पाणी पुरवठ्याचे मोठे व मध्यम प्रकल्प पूर्ण करण्याकरता मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करावी लागते, त्यानंतरच त्या प्रकल्पाचा जो आहे तो फायदा होत असतो। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे दीर्घ कालावधी। तर पाणी पुरवठ्याचे मोठे व मध्यम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 10 ते 20 वर्षाचा कालखंड लागतो। प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय त्याचा शेतीला काहीच उपयोग होत नाही, त्यामुळे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत भांडवल नुसतेच अडकून पडते। त्यानंतरचा मुद्दा आहे अल्प परतावा। तर मोठे प्रकल्प पूर्ण करण्याकरता हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक करावी लागते, एवढ्या मोठ्या गुंतवणुकीचा पुरेसा परतावा मिळतो काय असा प्रश्न साहजिकचपणे निर्माण होतो। तर याबाबत 6व्या योजनेने नोंदवलेले मत अतिशय बोलके आहे। त्यांच्या मते पाणी पुरवठ्याच्या क्षेत्रात गुंतवलेल्या रकमेपासून उत्पादनाच्या रूपात किंवा पैशाच्या रूपात झालेला लाभ अतिशय निराशाजनक असा आहे। याचाच अर्थ असा की पाणी पुरवठा योजनेपासून अपेक्षित असा लाभ मिळालेला नाही। त्यानंतरचा मुद्दा आहे असमाधानकारक कार्य। तर अनेक राज्यांमध्ये मोठ्या व मध्यम प्रकल्पाचे कार्य समाधानकारक नाही, या प्रकल्पावरील चालू खर्च भरून काढणे देखील शक्य नाही, त्यामुळे मूळ गुंतवणुकीवर मिळणारा परतावासुद्धा मिळणे हे कठीण जाते। त्यानंतर 5वा मुद्दा आहे पिकाच्या स्वरूपात बदल। तर पाणी पुरवठ्याच्या सोयीचा विस्तार केल्यामुळे वर्षातून एकापेक्षा जास्त पिके घेण्यास सुरुवात झाली, त्यामुळे कृषी उत्पादनात वाढ झाली, परंतु देशाच्या काही भागात व्यापारी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनावर झाला आहे। उदाहरणार्थ उत्तर प्रदेशात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असल्यामुळे उडीद, मूंग, वाटाणा इत्यादीच्या उत्पादनातही घट दिसून येते। त्यानंतरचा मुद्दा आहे एकाच प्रकारची पिके। तर ज्या भागामध्ये पाणी पुरवठ्याची सोय उपलब्ध आहे त्या भागात विशेषतः रोख पिकेच घेतली जातात। दरवर्षी तेच ते पीक घेतल्यामुळे जमिनीचा कस व सुपीकतासुद्धाही कमी होत जाते। त्यानंतरचा मुद्दा आहे क्षमतेचा अपूर्ण वापर। तर प्रत्येक प्रकल्पाची पाणी पुरवठ्याची ठराविक क्षमता असते, जर त्या क्षमतेचा पूर्ण वापर झाला तर प्रकल्पावर केलेली गुंतवणूक ही फायदेशीर ठरते, परंतु क्षमतेचा पुरेसा वापर झाला नाही तर गुंतवणूक ही परवडणारी नसते। त्यानंतरचा मुद्दा आहे जमिनीची धूप। तर जोराचा पाऊस किंवा पाण्याचा प्रवाह यामुळे जमिनीचा सुपीक थर वाहून जातो व त्यामुळे जमिनीची धूप होते। जमिनीची धूप झाल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होऊन ती लागवडीच्या दृष्टीने कमी उपयोगाची होत जाते। त्यानंतरचा मुद्दा आहे क्षारात वाढ। तर पाणी पुरवठ्यामुळे अनेक प्रकारचे क्षार जमिनीत येतात, काही क्षार पिकाकरिता आवश्यक असतात तर काही अनावश्यक असतात, परंतु असे क्षार मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास ते पिकांना अपायकारक ठरतात। त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे सदोष व्यवस्थापन। तर पाणी पुरवठ्याचे विविध फायदे शेतीला किंवा शेतकऱ्याला मिळण्यासाठी त्याचे व्यवस्थापन कार्यक्षम असणे आवश्यक असते। कालव्याचे पाणी सुलभतेने मिळते म्हणून त्याचा अतिरेक होणे योग्य नाही। काही वेळा पाण्याचा असा निष्काळजीपणे वापर केला जातो की ओलीत करण्याऐवजी पिके बुडविणे हाच त्याचा उद्देश असल्याची शंका येते। तर वरील समस्या विशेषतः मोठ्या व मध्यम प्रकल्पाचे आहेत, त्यामुळे आपल्या नियोजनात सद्यस्थितीत लहान प्रकल्पावर अधिक भर दिला जात आहे। तर अशा प्रकारे आपण पाणी पुरवठा म्हणजे काय, पाणी पुरवठ्याचे महत्त्व, आवश्यकता, पाणी पुरवठ्याची साधने, बहुउद्देशीय प्रकल्प, त्यानंतर पाणी पुरवठ्याचे फायदे तोटे याचा संपूर्णपणे इथं अभ्यास केलेला आहे। धन्यवाद।